मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्याला शांत झाला असला तरी धनगर आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे. बीडमधून धनगर आरक्षणासाठी जे बाळासाहेब दोडतले आहेत धनगर समाजाचे नेते, त्यांनी मुंबईच्या दिशेने तब्बल 1000 गाड्यांचा ताफा काढलेला आहे. नेमकं काय मागणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा धनगर आरक्षण पेटलेलं आहे, काय सांगाल आपण? महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या तोंडाला या राज्य सरकारनं पाणी पुसलेले आहेत. दोन्ही आंदोलनासोबत झाली, मराठा बांधवाचं, धनगर बांधवाचं. मराठा बांधवांना 10% आरक्षण दिलं आहे आणि धनगर समाजाची कसलीही काळजी या राज्य सरकारनं केलेली नाही. धनगर विरोधी सरकार म्हणून या सरकारला आता आम्हाला संबोधावं लागेल का काय? मुंबईला जाण्यानं जर आरक्षण मिळणार असेल तर आम्ही मुंबईला निघालोत. एकतर आता आम्हाला गोळ्या घाला किंवा आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, हे दोनच पर्याय आता आम्ही सरकारपुढे ठेवणार आहोत. सरकार भूलतापा देत आहे का? आजचं आंदोलन काय असणार आहे? किती गाड्या तुम्ही घेऊन जातात काय सांगा? आता या ठिकाणाहून आम्ही 1000 गाड्यांचा ताफा घेऊन निघालेलो आहोत. जसजसं पुढं जाऊ तसतसा गाड्यांचा ताफा वाढणार आहे. या राज्य सरकारने फक्त आता धनगर आरक्षण अंमलबजावणी करून या धनगर बांधवाला न्याय द्यावा. राज्य सरकार हे करेल अशी आमची तिथं जाईपर्यंत सरकारला विनंती आहे. मुंबईला गेल्यावर कशा स्वरूपाचं आंदोलन असणार आहे? किती साधारण किती समाज बांधव? सध्या तरी आम्ही उपोषणाच्याच ह्याच्यामध्ये आहोत. आम्ही रितसर आझाद मैदानावरती उपोषणाची परवानगी घेतलेली आहे. आम्ही जाऊन रितसर उपोषण करणार आहोत. जर उपोषणानं प्रश्न सुटत नसेल तर त्यानंतर आम्ही निर्णय पुढे घेऊ. यानंतर तीव्र आंदोलन जर राज्य सरकारला पाहायचं असेल आणि तीव्र आंदोलनानंच जर आरक्षण मिळणार असेल तर धनगर बांधवसुद्धा उग्र आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही. आज बजेट देखील आहे, हजारो वेळा बजेट सादर झालेलं असेल. फक्त धनगर बांधवाची गेल्या राज्याला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकच मागणी आहे, आरक्षण अंमलबजावणी. घटनेत नसलेल्या गोष्टी होतात पण घटनेत असलेली धनगर आरक्षण अंमलबजावणी जाणून बुजून हे राज्य सरकार करत नाही. निवडणुका डोळ्यासमोर आल्या आहेत, निवडणुकीमध्ये आश्वासनं देखील दिले गेलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं? निवडणुकांच्या आश्वासनावरती हा समाज आता भूलतापाला बळी पडणारा राहिलेला नाही. अनेक वेळा धनगर समाजाची प्रत्येक पक्षाने फसवणूक केली, आता आम्ही फसवणूक होणार नाही. आता राज्य शासनानं फक्त अंमलबजावणी करून आमच्या लेकराबाळांना न्याय द्यावा एवढीच आमची भूमिका आहे. आपण पाहता बीडमधून एक तीव्र वादळ जे आहे ते धनगर बांधव बीडमध्ये आक्रमण झाले. बीडमधून बीडच्या अंबाजोगाई शहरातून रॅली काढून तब्बल 1000 गाड्यांचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे आणि मुंबईमध्ये तीव्र वादळ धडकणार आहे. आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी हे जे धनगर बांधव आहेत ते निघालेले आहेत, त्यामुळे आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार, काय निर्णय देणार हेच पाहणं ठरणार आहे. रुजरे साम टीव्ही अंबाजोगाई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.